नमस्कार, मिशन पुलिस भर्ती यूट्यूब चैनल आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत केंद्र सरकारमध्ये आलेली नवीन मेगा भरती, ती म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या अंतर्गत घेण्यात येणारी CHSL म्हणजेच कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन 2020 आणि 2021 मधील मोठी भरती। चला तर मग सुरुवात करूयात। या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन जॉब अपडेट नोटिफिकेशनद्वारे दिले जातील। आणि तुम्हाला घर बसल्या तर व्हॉट्सअपद्वारे जॉब अपडेट पाहिजे असतील तर तुमच्या स्क्रीनवर एक नंबर दिसत आहे, त्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता। तुम्हाला घर बसल्या व्हॉट्सअपद्वारे सरकारी भरतीचे अपडेट दिले जातील। नंबर आहे 83 29 63 56 69। आता यामध्ये हे जी कमिशन आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन, म्हणजेच जसं की महाराष्ट्रामध्ये जी MPSC असते ते महाराष्ट्र सरकारच्या पदभरती राबवत असते, तसंच केंद्र सरकारतर्फे स्टाफ सिलेक्शन किंवा IBPS अशा एजन्सीज राबवत असतात। त्यामध्ये IBPS ही बँकिंगमध्ये परीक्षा राबवते आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन ह्या राहिल्याच्या सर्व पोस्ट आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, त्या त्याच्यामधून भरती घेत असतं। आता यामध्ये बऱ्याचशा भरती असतात, त्यामध्ये 10वीच्या बेसिसवर SSC MTS असते, 12वीच्या बेसिसवर SSC CHSL आणि ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर CGL आणि CPO अशा बऱ्याच एक्झाम ह्यांच्या होत राहतात। आता यामध्ये त्यांनी CHSL ची एक ॲड काढले, त्यामध्ये जागा तुम्हाला जवळपास 5000 असे सांगितले आहेत। या ठिकाणी मी ॲप्रॉक्सिमेट असलेले, कारण की CHSL किंवा स्टाफ सिलेक्शन सुरुवातीला जागा कधी सांगत नाही, त्या फॉर्म भरल्यानंतर त्यांचं हळू जागा डिक्लेअर करत असतात। त्यामुळे तुम्ही जर मागचा डेटा बघितला तर साधारणतः प्रत्येक वर्षी जवळपास 5000 या जागा तुम्हाला दिसतील। आणि तुम्हाला ॲप्लाय करण्याची जी तारीख आहे ती 6 नोव्हेंबर 2020 ते 15 डिसेंबर 2020 तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, तिथून तुम्ही अर्ज करू शकता। तसेच याच्या अर्थी संपूर्ण माहिती PDF स्वरूपात आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे, तिथून तुम्ही वाचू शकता। आता यानंतर आपलं फॉर्म कसा भरायचा किंवा कोणती पुस्तकं वापरायची ही सर्व माहिती आपण बघणार आहोत। सिलेबस कसा असेल, एक्झाम पॅटर्न कसा असेल, तर त्याआधी आता यामध्ये पोस्ट कोणकोणत्या असतील, तर यामध्ये पोस्टल असिस्टंट, लोअर डिव्हिजन क्लर्क, सेक्रेटरी असिस्टंट आणि डाटा एंट्री ऑपरेटर असे पोस्ट असतील। त्यामध्ये तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे ही पोस्टल असिस्टंट, क्लर्क, सेक्रेटरी असिस्टंट आणि डाटा एंट्री ऑपरेटर यांसाठी 12वी किंवा डिप्लोमा या दोन्हीपैकी कोणतेही तुमचं चालू शकेल। म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांचं 10वीनंतर डिप्लोमा झाला असेल ते सुद्धा या पोस्टला अप्लाय करू शकतात। आणि तुमची कोणत्याही शाखेतून जर 12वी असेल, फक्त 12वी, तुम्ही सुद्धा या पोस्टला अप्लाय करू शकता। फक्त डाटा एंट्री ऑपरेटर इन कॅक यासाठी तुम्हाला 12वी सायन्स असणं गरजेचं आहे आणि तेही तुम्हाला मॅथमॅटिक्स सब्जेक्ट तुम्हाला 12वीमध्ये असणं गरजेचं आहे। ही जी डाटा एंट्री ऑपरेटर आहे याला फक्त 12वी पाहिजे आणि DEO म्हणजे डाटा एंट्री ऑपरेटर इन कॅक म्हणजे त्यासाठी तुम्हाला 12वी सायन्स विथ मॅथमॅटिक्स म्हणजेच गणित हा विषय तुम्हाला 12वीमध्ये असणं गरजेचं आहे। जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला ऑप्शन तिथे दिलं जाईल की तुमची 12वी सायन्समधून झालेली आहे की नाही, त्यानुसार तुम्ही कोणत्याही पोस्टला अप्लाय करू शकता किंबहुना मल्टिपल पोस्टला तुम्हीसुद्धा अप्लाय करू शकता। आता यानंतर तुमची जी वयोमर्यादा आहे ती 18 ते 27 वर्ष ही इन जनरल आहे आणि यामध्ये OBC साठी 30 वर्ष आणि SC ST किंवा PWD यांच्यासाठी 32 वर्ष ही वयोमर्यादा असणार आहे। यानंतर आपण पाहणार आहोत की एक्झाम फी काय असेल, एक्झाम डेट, एक्झाम सेंटर कोणते असतील। त्या तुम्हाला जे वयोमर्यादा आहे ती तुमची वयोमर्यादा ही 1/1/2021 तुमचं वय कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला, त्या तारखेला तुमचं वय 18 ते 27 असणं गरजेचं आहे। फक्त वय काढताना तुमचं 1 जानेवारी 2021 तुमचं वय काढायचं आहे, त्या तारखेला तुमचं जर वय बसलं तर तुम्ही या परीक्षेला अप्लाय करू शकता। त्यानंतर आहे एक्झाम फी, एक्झाम फी आहे 100 रुपये कोणाला, तर जे मेल कॅन्डिडेट आहेत जनरल आणि OBC कॅटेगरीमधून त्यांना 100 रुपये आहे आणि कोणत्याही कास्टमधल्या ज्या महिला असतील किंवा SC ST PWD कॅन्डिडेट्स त्यांना हा फॉर्म फ्री आहे, म्हणजे त्यांच्याकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही। फक्त जनरल आणि OBC मधील जे मेल आहेत त्यांना 100 रुपये असेल आणि बाकीचे सर्व जे कॅन्डिडेट असतील त्यामध्ये सर्व कास्टच्या महिला आणि SC ST PWD कॅन्डिडेट्स त्यांना फॉर्म हा बिलकुल फ्री असेल, तर जास्त जास्त महिलांनीसुद्धा हा फॉर्म भरला पाहिजे। त्यानंतर आहे एक्झाम डेट, तुमची जी एक्झाम असेल ही 3 स्टेपमध्ये असेल, त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। पण त्यातली जी तुमची पहिली जी TR असेल, TR 1, TR 2 आणि TR 3 या 3 स्टेज असतील,
त्या टीयर वन तुमची जी एक्झाम आहे ही 12 एप्रिल ते 27 एप्रिल 2021 दरम्यान तुमची घेतली जाईल. त्यामुळे तुमची एक्झाम घेतली जाईल कोणती तर टीयर वन. टीयर वन ही ऑब्जेक्टिव्ह असेल, टीयर टू ही डिस्क्रिप्टिव्ह असेल आणि टीयर थ्री ही टायपिंग टेस्ट तुमची घेतली जाईल, ती क्वालिफाईंग निघायची असेल. याबद्दल आपण पुढे माहिती बघणार आहोत, पण आत्ता असे ठेवा की तुमची जी फर्स्ट एक्झाम आहे कॉम्प्युटर बेस्ड MCQ टाईप ऑनलाईन एक्झाम, ती 12 एप्रिल ते 27 एप्रिल 2021 घेतली जाईल. त्यानंतर एक्झाम सेंटर जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये बरेचसे एक्झाम सेंटर आहेत, त्यामध्ये कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, नांदेड, औरंगाबाद, नागपूर, जळगाव अशा बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर पेडमध्ये बघितलं तर बरेच सेंटर एक्झाम सेंटर आहेत, त्यातून तुम्ही एक्झाम जाऊन देऊ शकता. त्यानंतर याचं जे वेतन आहे म्हणजेच जी सॅलरी आहे ती तुम्हाला 30 ते 35 हजार रुपये प्रति महिना हे तुमचा पेमेंट असेल. पोस्टनुसार तुमचं पेमेंट असेल 30 ते 35 हजार प्रति महिना. आणि याचं जे जॉब लोकेशन आहे हे संपूर्ण भारत आहे. तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर प्रत्येक त्यांचं कुठं ऑफिस असेल त्यामुळे तुम्हाला जॉबला पाठवलं जाईल. शक्यतो ते प्रेफरन्स महाराष्ट्रामध्ये देतील जिथे कुठं ऑफिस असेल ते. संपूर्ण भारतसुद्धा त्यांचे कुठं ऑफिस असेल तिकडे तुम्हाला जायला लागू शकतं. त्यानंतर आपण म्हणणार आहोत सिलेक्शन प्रोसेस म्हणजेच किंवा एक्झाम पॅटर्न कसा असेल तो. यामध्ये तुमची एक्झाम ही 3 स्टेपमध्ये होईल, टीयर वन, टीयर टू आणि टीयर थ्री. त्या 3 फेजवर तुमचं सिलेक्शन डिपेंड असेल. त्यामध्ये टीयर वन जी आहे ही MCQ बेस्ड एक्झाम असेल ऑनलाईन कॉम्प्युटरवर. वेळ असेल तुम्हाला 1 तास आणि यामध्ये त्या सेक्शन असतील क्वांट, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सेक्शनमध्ये 25 क्वेश्चन असतील आणि मार्क 50 असतील, म्हणजे एका क्वेश्चनला 2 मार्क असतील. आणि टोटल 100 क्वेश्चन 200 मार्क तुम्हाला असतील टीयर वनमध्ये. आणि निगेटिव्ह मार्किंग जे आहे हे 1/4 म्हणजेच 1 क्वेश्चन तुमचा चुकला तर 0.50 एवढं तुमचं गुण वजा केला जाईल आणि एका क्वेश्चनला 2 मार्क असेल. असे टीयर वन ही असेल एक्झाम असेल. त्याचा डिटेल सिलेबस PDF दिलेला आहे तो तुम्ही पाहू शकता. तसंच ह्यात लागणारे पुस्तके याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ती पाहू शकता. त्यानंतर टीयर टू जे असेल यामधून जे कॅन्डिडेट्स क्वालिफाय होतील त्यांना टीयर टूसाठी बोलवलं जाईल. त्यामध्ये तुमची टीयर टू जी आहे ही पेन अँड पेपर म्हणजेच ऑफलाईन मोडमध्ये असेल. त्यामध्ये तुम्हाला एसे रायटिंग, लेटर रायटिंग तुम्हाला दिलं जाईल. याला 100 मार्कांचा पेपर असेल, वेळ असेल 1 तास म्हणजे 60 मिनटं. आणि टीयर थ्री जी आहे ही तुमची फक्त क्वालिफाईंग टेस्ट असणार. त्यामध्ये तुमची फक्त टायपिंग टेस्ट, तुमची स्किल टेस्ट घेतली जाईल. आता यामध्ये ते फक्त तुमची क्वालिफाईंग टेस्ट असणार आहे. आता ही 200 आणि 100 अशी टोटल 300 मार्कांची तुमची एक्झाम असेल. आणि तुमचं जे फायनल सिलेक्शन असेल हे जो कट ऑफ लागेल तो 300 पैकी तुमचा कट ऑफ लागेल, म्हणजे टीयर वनचा 200 मार्क आणि टीयर टूचा 100 मार्क्स. असे टोटल 300 मार्कांपैकी तुमचे मार्क काउंट करते आणि तुमची जी फायनल मेरिट लिस्ट असेल ती 300 पैकी तुमचे लिस्ट लावली जाईल. आता यामध्ये तुम्ही जर टीयर वनचा मागचा प्रिव्हियस कट ऑफ घेतला तर जवळपास 140-200 पैकी 140 आसपास टीयर वनचा कट ऑफ तुम्हाला बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने टीयर वन, टीयर टू आणि टीयर थ्री अशा 3 फेजवर तुमची एक्झाम असेल. यानंतर आपण म्हणणार आहोत की तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे. त्यामध्ये त्यांनी जी वेबसाईट आहे त्यांची www.ssc.nrc.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्याची लिंक सुद्धा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकता. आता या वेबसाईटवर तुम्हाला सुरुवातीला नोटिफिकेशन करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमची बेसिक माहिती टाकावी लागेल, तुमचं नाव, ॲड्रेस, आधार कार्ड नंबर, त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला दिला जाईल. तो यूज करून तुम्हाला एक नवीन पासवर्ड तुम्हाला टाकायचा जाईल. त्यानंतर सेकंड पार्टमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती, तुमचं क्वालिफिकेशन टाकायचं जाईल आणि डॉक्युमेंट अपलोड करावं लागतील, फोटो आणि सही. आता फोटो अपलोड करताना तुमचा फोटो हा 3 महिन्यापेक्षा जास्त जुना नसला पाहिजे असं त्यांनी क्लिअरली मेन्शन केले. आणि तुमच्या फोटोच्या शेवटी असलेला तुम्हाला फोटो पाहिजे, म्हणजे तुमचा फोटो असेल आणि तो फोटो किती तारखेला काढला आहे, कधी काढला आहे, ही डेट त्यांनी खाली मेन्शन केलेली असणं गरजेचं आहे. तुम्ही जर PDF व्यवस्थित असली तुम्हाला त्याचं मेन्शन केलं जाईल की तुमचा फोटो असला पाहिजे आणि त्याखाली तुमची फोटो काढलेली तारीख जी कोणती असेल ही तारीख तिथं क्लिअर मेन्शन केली असली पाहिजे.
तर तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होईल, नाही तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट करू शकतो. त्यामुळे फॉर्म भरताना फोटो आणि त्याखाली डेट असलेला फोटो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही फोटो आणि सही अपलोड करून शेवटी पेमेंट ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने आज आपण पाहिलं की SSC CHSL मध्ये आलेली वरती. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि तुम्हाला व्हिडिओबाबत कोणती शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मिशन पुलवरती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व वरतीचे अपडेट मिळून जातील. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.